नमस्कार, आप देख रहे हैं डेली न्यूज 9 और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। डालते हैं एक नजर आज की मुख्य खबरों पर। नेता आज की शाला चतुर्दशी कर्मचारी संघटन नेता आणि या अन्यायाविरुद्धात आम्ही या आंदोलनाला धरणे आंदोलनासाठी इथे आलेलो आहोत। आमच्या अनेक मागण्या आहेत सर, की जसं की शासनाने 11 डिसेंबर 2020 जीआर काढला की हा शाळेवर शिपाई हद्दपार त्यांनी केलेला आहे, त्यांच्या विरोधात आलो की शिपाई हा शाळेला आवश्यक आहे, कारण की हा शिपाई नसल्याशिवाय शाळेची म्हणजे देखभाल कोणी करू शकत नाही। उदाहरणार्थ सांगता जर अनेक सर मुली असतात, लहान मुले असतात, मुलीच्या नाजूक म्हणजे प्रसंगाविषयी त्यांची देखभाल करणारा मामा काका मावशी म्हणून या नात्यांनी सर आमचे त्यांचे संबंध जोडलेले असतात। अनेक सर प्रश्न आमचे असे आहे सर, काय की असे प्रश्न आहे सर, की जसे की शासनाने सर अनेक जी आर काढले की त्या म्हणजे शासकीय राज्य कर्मचाऱ्यांना सर पदोन्नती यांना दिली सर, शिवकांना शिपायांना सर, आम्हा खाजगी शाळेतील शिपायांना सर पदोन्नती नाही आहे आणि ती दिली नाही आहे सर पदोन्नती, कारण की काही दिली सर, कारण की ती पद सर सर सेवा भरतीने भरले जातात, तो आमच्या एक अन्याय। दुसरा अन्याय सर आमच्या असा झालेला आहे सर की म्हणजे 6व्या येता आयोगामध्ये हकीम समितीने सर आमच्या आयोग निर्माण केला, त्या आयोगामध्ये 4440 ते 7440 हा सेल त्यांनी केला सर, हा चुकीचा दिला आहे सर, की 8.86 आम्हाला सर तो पाहिजे होता 4740 ते 7740 पाहिजे होता सर, आणि त्यानुसार सर आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर सर 50-50, 60-60 हजार सर रिक्वायरी असतात आणि ती रिक्वायरी आम्ही भरून आलो सर आज, म्हणजे हा अन्याय सर आमच्यावर। पगार तर आम्ही कमी घेऊनच आलो सर 10 वर्षापासून, पण सर आमच्या ती वसुलीचा जो बांधा ही पण सर शासनतर्फे आमची व्यथा आम्ही मांडण्यासाठी आलेलो। दुसरा प्रश्न सर असा आहे सर की म्हणजे शिक्षकांना सर नावनगांडीची शाळा म्हणजे सर्विस त्यांची वरिष्ठ श्रेणी काय झाल्या जातात, पण आम्हा शिपाई कर्मचाऱ्यांचं धरली जात नाही सर, हा सुद्धा सर आमच्या सर अन्याय झालेला आहे। तसंच अनुपकाच्या बाबतीत सर की आत्ता सर गव्हर्नमेंटने कुठे समजा काही हालचाल त्या निर्माण केलेली आहे, तो सुद्धा प्रश्न सर आमचा अध्यंतरी आहे सर, की ज्याप्रमाणे शिक्षक तिथला क्लार्क असो तिचे मुख्याध्यापक असो त्यांचा कोणी पाल त्यांची मत झाली सर त्यांचा पाल्यांना सर तिथे म्हणजे नोकरी घेतल्या जाते, पण आमच्या आम्हा चतुर्थ कर्मचारी पाल्यांना सर घेतल्या जात नाही, हा सुद्धा सर एक आमच्या प्रश्न निवेदन देऊन रंगाली मागणी होत नाही आहे। आता पुढचं तुमची काय भूमिका राहणार सर? आमची पुढची भूमिका ही आहे सर की जर समजा शासनाने जर याबाबतीत जर समजा आम्ही निर्णय घेतला नाही तर आम्हाला सर साखळी उपोषण घ्यायला लागेल किंवा आमरण उपोषण सर आमची पूर्ण तयारी आहे आमच्या संघटनेच्या वतीनं, हे मी या ठिकाणी आपला चॅनलला मी नमूद करतो। ऐसी ताजा खबरों की अपडेट के लिए आप देखते रहिए डेली न्यूज 9 और हमारे चैनल को लाइक करें, ज्यादा से ज्यादा शेयर करें और सब्सक्राइब।